कोल्हापूर महापालिकेच्या कार्यशाळेकडे सध्या एकशे शहाण्णव वाहनं आहेत या वाहनांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील कचरा उठाव पवडीची कामं होतात शिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे मात्र आता नव्या नियमानुसार पंधरा वर्ष झालेली वाहनं स्क्रॅप होणार आहेत परिणामी एक एप्रिलपासून कोल्हापूर महापालिकेची पासष्ट वाहनं स्क्रॅप झाली महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता नवीन वाहन घेणं अवघड आहे दुसरीकडं कार्यशाळेतील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळं वाहनांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते त्यामुळं चांगली वाहन सुद्धा स्क्रॅप होण्याच्या मार्गावर आहेत शहरातील कचरा उठाव ड्रेनेजची कामं पाणी पुरवठा पवडी विभागाची कामं यासाठी दररोज वाहनांची गरज असते महापालिकेच्या नगर इथल्या कार्यशाळेत डंपर जीप फायर फायटर ट्रॅक्टर ट्रॉली बोलेरो कार जेसीबी रोड रोलर अशी एकशे शहाण्णव वाहनं आहेत त्यापैकी त्रेचाळीस वाहनं नादुरुस्त झाल्यानं वापराविना पडून होती ती वाहनं आपोआपच स्क्रॅप झाली या परिस्थितीला महापालिकेचं व्यवस्थापनच कारणीभूत आहे कारण कार्यशाळेकडं एकशे चौसष्ट कर्मचाऱ्यांची मंजुरी असताना प्रत्यक्षात फक्त छत्तीस कर्मचाऱ्यांवर या विभागाचं कामकाज सुरू आहे त्यामुळे वाहनांची दुरुस्ती करणं कामगारांना शक्य होत नाही बऱ्याचदा जुन्या पडून असलेल्या वाहनांचे पार्ट इतर वाहनांना वापरून वेळ मारून नेली जाते त्यानंतर काही काळ दुरुस्त झालेलं वाहन चालतं आणि नंतर तेही बंद पडतं दुसरीकडे शासनाच्या नव्या नियमानुसार महापालिकेच्या ताफ्यातील पासष्ट वाहनांचं आयुर्मान पंधरा वर्षा पुढं गेल्यानं ती पासष्ट वाहनं एक एप्रिलला स्क्रॅप झाली एकीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं नवीन वाहनं खरेदी करणं शक्य होत नाही तर जी वाहनं उपलब्ध आहेत त्यांच्या दुरुस्तीकडं कार्यशाळेत पुरेसे कामगार नाहीत या प्रश्नाकडेही महापालिका आयुक्तांनी लक्ष देणं गरजेचं आहे बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह प्रमोद वनगुत्ते